नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजाई स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय नवरात्री नवाइडियल महोत्सव. आज आपण आलो आहोत महाराष्ट्र शासनाने सन्मानित अहिल्याबाई होलकर पुरस्कारानेही सन्मानित निवेदिता टाटे ताईंना भेटायला. नमस्कार ताई. ताई, आता नवरात्र चालू आहेत तर त्यामागची तुमची संकल्पना काय आहे ते जरा सांगा. नवरात्र म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी या काळामध्ये आपल्याला मिळत असते आणि त्या अंतर्गत आपण जे आपली आराधना असते की बोलत असतात काही महिला उपवास करतात वगैरे, त्याच्यातून आपण स्वतःवर कंट्रोलिंग पॉवर किती आहे ही पॉझिटिव्ह थिंग तुम्हाला नक्कीच भावी आयुष्यामध्ये जी एनर्जी आपल्याला मिळत असते आणि ते एक आपण स्वतःवर कंट्रोल करू शकतो आणि त्या मागची जी भूमिका असते की ती त्यातून आपल्याला एक चांगलं पॉझिटिव्ह थिंक मिळतात आणि पॉझिटिव्ह आपला असतो आणि पॉझिटिव्ह कार्य आपलं होत असतं. त्या मागची माझी ही संकल्पना आहे. माझं सोशल काम असल्यामुळे मला नक्कीच खूप हे पॉझिटिव्ह एनर्जी या कार्याच्या माध्यमातून मिळते असं माझं या मागचं एक हे आहे की अनेकांना असं वाटतं की बा श्रद्धा म्हणून नसते एनर्जी पण या मागची आहे. ताई, तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहात, तुमचा हा प्रवास आणि तुमची सुरुवात कशी झाली? गेले म्हणजे 2000 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. अगोदर एअरफोर्समध्ये असताना मला हे काम करण्याची संधी आमच्या एअरफोर्स स्टेशनमध्ये मिळाली. त्या ठिकाणी ते काम मी केलेलं होतं आणि ते एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी या ठिकाणी अलीगडला. त्यानंतर एक मंडळाच्या माध्यमातून आम्ही एक सोशल रूम सुरू केला. नंतर मग हळूहळू एक लेवलनुसार काही कामं सामाजिक कामं केले, काही महिलांच्या संदर्भात कामं केले आणि जसं हळू एक समाजाला ओळख होत जाते आणि एक स्वभाव डॅशिंग असल्यामुळे आपोआप ती थीम येत गेली आणि अनेक डॅशिंग कामं पण आपण या कार्यामध्ये केलेले आहोत. बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत आपण स्त्रीभ्रूण त्या संदर्भात डायरेक्ट स्टिंग ऑपरेशन आपण केलेले आहे. नंतर सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून आपण कार्य केलेलं आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या सामाजिक लेवलचे प्रश्न सोडवून आपण या माध्यमातून अजूनही माझं ते काम असतं. रोज मला असं वाटतं की मी गरजू महिलांसाठी काय करू शकते आणि त्या महिला पूर्ण न्याय द्यायचा माझा प्रयत्न असतो आणि तो मी निश्चितच करते. कदाचित त्या मागचा जो एक त्या महिलांचा एक हे असेल सपोर्ट तो मला कुठेतरी पॉझिटिव्ह आणू आणि हा प्रवास माझा असा हळूहळू या लेवलपर्यंत मी आणि अजूनही असं हे वाटतं की आपण खूप कामं आहेत महिलांच्या संदर्भात मुलांच्या संदर्भात केली गेली. तुम्ही इतके सामाजिक कार्य करून सुद्धा पुन्हा शिक्षणाकडे ओढ घेतात तर का काय? की आता मास्टर ऑफ सोशल वर्क सामाजिक कार्य पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. 30 वर्ष माझा गॅपमध्ये म्हणला आणि सामाजिक कार्य करत असताना ते चांगलं व्हावं. आता कायदा वगैरे ह्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचा अभ्यास मला त्याच्यात करायला मिळतो आहे आणि एक ते जरुरी आहे की मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री जर मला मिळाली तर मी अजून चांगलं काम करू शकते आणि पुढे हा जो आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक विविध योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आपण महिलांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांना आपण उंच भरारी घेऊन त्यांना त्यांच्या लेवलपर्यंत आपण मिळू शकतो. अनेक महिलांसाठी शाश्वतच्या योजना आहेत पण त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. तर याच अंतर्गत आपण ते कार्य करू शकतो आणि त्याला डिग्री ही महत्त्वाची आहे. त्यामुळे मी ते ठरवलं आणि पुन्हा मी वाटलं की ती डिग्री आपण नक्कीच घ्यावी आणि सक्सेस आहे. ताई, तुम्ही इतकं जे सामाजिक कार्य करत आहात त्यामागची तुमची प्रेरणा काय आहे? ते मागचं कारण म्हणजे माझे वडील 1984 शहीद झाले आणि त्याच्यानंतर एक तो जीवन प्रवास असतो वडिलांशिवाय घालवलेला आणि त्यावेळेस माझ्या आईने शिक्षिका आहे ती विजया देवकर तिने आम्हाला त्या माध्यमातून घडवलं आणि माणसाशिवाय जगणं बायांना किती अवघड असतं तर तो अनुभव खूप आलेला आहे आणि त्याच्यातून मी अशी घडली. कोण आईने मला त्या पद्धतीने ऐकत की तुला कोणी मारलं तर रडत घरी यायचं नाही तर ते कुठेतरी मला स्वभाव तसा होत गेला आणि ते थीम माझ्यात आलं. मग सोशल अँगलने आपण तो व्ह्यू आला अशा प्रश्न महिलांचे असतात असा त्रास त्यांना असतो त्याच्यानुसार पुढे पण हे प्रश्न आहेत आजही ते प्रश्न आहे तर ते आपण त्या पद्धतीने तेच काम तेच सगळं मला परत करावं लागतं. त्यामुळे की माझे अनुभव असल्यामुळे मी ते चांगल्या पद्धतीने ते मदत करू शकते त्या महिलांना. त्या महिलांविषयीची असणारी जी कळकळ आहे ती खरंच आंतरिक वाटते. इतर सोशल जसं लोक इतर दाखवतात तसं नाही आपल्याला वाटतं.
ताई तुम्ही आतापर्यंतचे सामाजिक कार्य काय काय केले? काम भरपूर केले, महात्मा फुले यांचा पुतळा आपण सुरुवातीला सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी विराजमान केलेला आहे की जो 22 वर्ष बाळ्यावर होते आणि त्याच्यानंतर ते आपण स्ट्रगल करून 4 वर्ष तो एक पुतळ्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. हे काम करत असताना मला एक महात्मा फुले गुरुच्या स्वरूपात लाभले. एकलव्य आणि द्रोणाचार्य जे गुरु शिष्यांचं नातं आहे त्यांच्याकडून मला ती प्रेरणा मिळाली आणि तिथून हे सुरू झालं, ते एक काम झालं. त्याच्यानंतर आपण श्रीमृत त्यांच्या संदर्भात काम केलं, नंतर महिलांचे प्रश्न सोडवले, बालविवाह थांबवले आणि रोजचे सामाजिक कार्य महिलांचे प्रश्न घेऊन आपण करतो आहे तिथं चालूच असतं. आम्ही बालविवाह संदर्भात पण ऐकलं आहे की तुम्ही बालविवाह सुद्धा थांबवलं. आतापर्यंत 22 बालविवाह आपण थांबवले आणि स्त्रीभ्रूण हत्यांसुद्धा तुम्ही कमी केल्यात. ते पण कामं केलेले आहे आपल्या कमिटीच्या माध्यमातून. नेक्स्ट सेंटरवर आपण स्टिंग ऑपरेशन केले, नाव घेणं उचित नाही आहे, ते पुन्हा आपल्याला माहिती येतच आहे. ताई आता तुम्ही कुठल्या पदांवर कामं करतात? महाराष्ट्र शासनाची महिला सल्लागार समिती आहे, त्याच्यात मी शासकीय सदस्य म्हणून कार्य करते. सिव्हिल हॉस्पिटलला PCPNDT आहे, स्त्रीभ्रूण हत्याच्या संदर्भात जे काही आहे त्या संदर्भात मी तिथे शासकीय सदस्य म्हणून काम करते. दक्षता समितीवर पण काम करत आहोत आणि अनेक अशा ज्या महिला तक्रार निवारण कमिटी आहे, ST महामंडळ आहे, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम आहे, नंतर ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, या ठिकाणच्या कमिट्यांवर पण मी कार्य. तिथे महिलांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात, तिथे आलेल्या तक्रारीचं निवारण आपण करतो आणि रोजचं जे जनरल आहे जी पण महिला माझ्याकडे आली किंवा जी पण व्यक्ती महिला म्हणण्यापेक्षा जी पण व्यक्ती मुली पण असतात, मुलींच्या संदर्भातही सेन्सिटिव्ह आहे खूप आजकाल, तर मुलींचेही अनेक प्रश्न असतात, समस्या की ज्या घरी सांगू शकत नाही ते मला येऊन सांगतात, माझ्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना पण आपण मदत करत असतो. कोणी पण गरजू व्यक्ती आणि ते माझं सोशल मीडिया आहे आणि या मागचे जे मला काम करण्याचं जे सहकार्य आहे हे मी करू शकते असं आपण म्हणतो. तर यात परिवाराचं खूप मोठं आहे योगदान, असं माझे मिस्टर मला यात चांगला एक सपोर्ट म्हणजे आहे त्यांचा. तर कोणत्याही पद्धतीला किंवा कोणत्याही याला त्यांनी मला कधी अडवणूक केली नाही. रात्री 2 वाजता जरी मी गेली तरी ते असं विचारणार नाही की तू कुठे झाली, की एवढा विश्वास त्यांचा आहे. तर कुठेतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण त्याचा चांगला उपयोग केला त्या महिलांनी तर निश्चितच घराचाही विश्वास आपल्यावर असतो आणि आपल्या स्वतःमध्येही ती ऊर्जा असते आणि हीच ऊर्जा आपल्याला एक या पूजा आराधना ह्या नवरात्री ह्या उत्सवातून मिळतात. तर यावर माझाही पॉझिटिव्ह विचार आहे आणि हेच कदाचित त्याच पॉझिटिव्ह जर आपण माझ्याकडे आला तर. इतक्या सामाजिक कार्यकर्त्यातून सुद्धा तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला याकरिता वायजाई टीमकडनं तुमचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल तर कृपया चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनवरही हिट करा. पुन्हा भेटूया आणखीन एका नव दिग्गजासोबत, तोपर्यंत नमस्कार.